idea. सकाळ सकाळ शुभ सकाळ, कस काय मंडळी? मजेत ना? बोल. हो मजेत. आता आम्ही सगळेजण आमच्या पडघ्याला, आमच्या गावी आलेलो आहोत. हितेश, जयेश, कल्याणी, नवलेश, प्रतीक, ओवी, मी, आई, असे आम्ही सगळेजण आता जातोय आमच्या शेतामध्ये चिंच पाडण्यासाठी. तर चला शेतात, चला 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 चला, पळा लवकर, पळा 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 पळा. आणि फ्रेंड्स, आता रस्ता मी दाखवणार आहे. इथून चालली ओवी? नक्की बरोबर रस्ता दाखवते का? ओवी तिथे जायचं आहे, इकडे ये मित्र दाखवते. प्रणितीच्या शेतात चाललीस काकी, बरं आहेत ना? आणि आम्ही सगळे आता निघालो शेतात जायला. नॉलेज गेला वाटत पुढे. तू दाखवणार आहे शेत? तुला माहिती आहे का कुठे आहे ते? हा, काय माहिती नाही, उगाच बोलते. मला माहिती आहे काकी, बरं आहेत ना? बरे आहेत ना? बाई कुठे चालल्या? शेतात. काय करायला? चिंच पाडायला. आणि इकडे काकींची पण चिंच पाडायचं काम चालू आहे. ओवी पोचली पण पुढे. ऊन आहे भरपूर. मी तिकडे पोचल्यावर त्याचं कॉक 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 जोमाने चालू झालं. बघा, आई येतात मागून. काढली का फोटोग्राफी? चालू झाली का? आणि यांची इथे पोचून फोटोग्राफी चालू झाली आहे. दाखवा एवढी चिंच तू जमा केली का? तोडली वरतून? तोडली. फिर बघा कशी खड्डे आहे. माझा पाय गेला तर काय होईल? क्रेडी फुदी ओबी नाही भेटणार. आम्ही आज आलो चिंच पाडायला. आता जयेश चढतो, कल्याणीचा भाऊ, आपला नवलेश, आता आम्ही, मी, रंजिता, कल्याणी, आम्ही सगळे आता टिपतो चिंचा. आणि ओवी पण, हा, शेंडेफळ तेही टिपणार आहे. आता मी चिंचाच्या झाडावर चढतोय. स्टंट दाखवतो. स्टंट स्टंट दाखवतो. आता कसं चढायचं? गावात चढला होता भरपूर दिवसापूर्वी, आता इकडे चढतोय. सांभाळून चढेल. चढला फायनली. यस. एक रेसिपी पुडी कसं वाटते? मजा वाटते. या तुम्ही पण चिंच पाडायला आमच्या गावात, तुम्हाला पण मजा येईल. आणि ज्यांना चढता येत असेल ना त्यांनी या, म्हणजे कसं चिंचेच्या झाडावर चढायला पण बरं पडेल ना. बाहेर या साईड टिपायचं, म्हणजे अंगावर पडत नाही. मी व्हिडिओ बनवला होता या शेतातला, खुरपणी, नांगरणी, पेरणी, आवणी असं सगळं दाखवलेलं होता. तुम्हाला जर माझे हे व्हिडिओ बघायचे असते तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, बघा. खूप मजा आली होती. भर उन्हामध्ये आम्ही नांगरणी केलेली होती आणि भर पावसामध्ये लावणी केलेली होती आणि मजा आली होती.
आणि गेल्या वर्षी आम्ही याच शेतामध्ये इथे बघा बोरं तोडायला आलो होतो, आंबे तोडायला आलेलो होतो, तुम्हाला दाखवलेला होता, नसेल बघितलं डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे बघाच, यावर्षी पण दाखवेनाच, आता पुन्हा गावी आहोतच, काय यायचंच आहे. हा बेटा तो बघ तिथे कुठे ते जयस मामा होता. सारे सारी पोरी माझी फिरते ना इकडनं तिकडनं, भीती वाटते. खर वरती तर हे बघ हिच्या सगळं बघ हिच हे काय लागतात ते. जयेशला तहान लागलाय म्हणून ऐकणं बाटली कॅश देतोय त्याला. दे दे परफेक्ट कॅच. थकले? थकले नाही, तहान लागली आता. ओके ओवी तुझा अवतारच्या भारी दिसतोय का? त्या शेतात आलाय ना ती तशीच. हा बाटली नाही ना ती. मी माझ्या शेतात आले आणि तुम्हाला रस्ता पण मीच दाखवलाय. बरोबर पाणी पाहिजे. माझ्या बाबांचा माझे बाबा पाणी एक्सपर्ट आहे. दोन मिनिटात पाणी आणून दे ना. जशी मम्मा का स्लो चालत असले ना, मी बोलले जर तुझ्या जागी माझ्या बाबाच येतात दोन मिनिटात पोहचत असत. बाबाचं कौतुक करायला एवढी एक नंबर आहे ना, काय सांगायला नको. मी गाडी चालवत असेल तरी मला बोलते मी दोन मिनिटात मला बाबा सोडलं असतं बाबांनी. जा बाबांबरोबर. आणि तिला माहिती असतं का बाबांना येणार नाही करता, तर नुसतं आपलं खोटं कौतुक करते ना, बाबा पण ऐकतो. हे बघा माझ्या मागे माड आहे, ताडगुळे आहेत मस्त. आता दाखवूया पण एकदा बाबा माडाची ताडी दाखवूया का कशी काढतात ती. हां ताडगुळे कसे काढतात ते सगळं दाखवूया एकदा. ओके चिंच तोडायला. हां ही जरा हलकी काठी आहे, ही घेऊन जाते. चला चिंच तोडायची आहे. आम्ही इकडे काम करतो आणि ह्या पोरींचं बघा काय चाललंय. काय काय चाललंय? गाल दाखव तुझी गाल बघ. खुला आसमान. अरे बाप रे खुला आसमान हम देख रहे हैं.
ह्याला ह्याच्यावरती बसवून ठेवले. हे बघा हा एवढ्या मोठ्या चिंचेचा गोळा आहे, आता बाहेरच पाडते मी या चिंचेचा गोळा. का मधमाशाचा गोळा आहे रे बाबा. मे बी तुम्हाला माझा आता आवाज कमी येईल कारण की आमचा कॅमेरा थोडासा खराब झालेला आहे, त्याने थोडीशी आमची साथ सोडलेली आहे. मग आता उद्या सर्व्हिस सेंटरमध्ये त्याला घेऊन जावं लागेल दवाखान्यात त्याच्या. तोपर्यंत आपला मोबाईल जिंदाबाद. आणि एक कॅमेरा पालघरलाच राहिलाय, मग आता इथे दुसरा कॅमेरा नव्हता. मग ओच वावर सर आता घे मोबाईल मध्ये. फाटा तोडला चढायला तुटलाय, तो तुटलाय जयेश. टेन्शन घेऊ नका, जयेश अगदी सुखरूप आहे. मी आणि कल्याणी थकलो आता बसलो, आणि तो बिचारा बघा थकला आणि उतरला आता थोड्या वेळासाठी. सुट्टी झाली तुझी. हॅलो बघू अवतार दाखव तुझा. जयेश पण तुझे दात एवढे सगळे शुभ्र कसे रे. कोणती कोलगेट घेतो? कोणती कोलगेट? नवल्या शेवड्या वेळापासून कुठे काय झालेला काय माहिती, तो आता दिसला ना. आता उठलं बोलतो झोपलेला असा वरती जाऊन का मुलगा झोपलेला तो. आणि आम्ही चिंच खाली टाकून टाकून आणि टिपून टिपून थकलो म्हणून बसले है ना. आणि कल्याणीला थोडस डोक्याला लागलं, वरची काठी पडली बघा, थोडीशी हाताला लागला, थोडीशी थोडस असं खरचटत. तुला कुठे लागलं? मी आज एवढी वर्षी चिंच पडते मला कुठे नाही लागलं. डोक्याला काय लागलं? ते डोक्याला पडली ही ओवी नाही. हे हे कंबर दुखेल बसा ना, बसून करा ना, बसून टिपायला वाकून कसं टिपायला पाहिजे. आता उभं राहून काम करते आणि मग उद्या सांगते डॉक्टर कडे बाई ग माझी कंबर साप गेली. हा बघ हा गायब झाला, आता बरोबर आला, वरतून उडी मारून असं टपकला मिस्टर इंडिया सारखा. झोपलो होता वरती जाऊन मस्त आरामात. तुझ्या चेहऱ्यावरून तू झोपलेलाच होतास. झोपायला आलायस जो फटका. काय बघ हात कसं झालाय, काठी पकडून पकडून माझे हात बघ काम करून बघ किती हात. मेनिक्युअर करावं लागेल, हेअर वॉश करावे लागतील. बस एवढंच, आपण जास्त नाही करत, एवढा वेळ नाही मिळत मला. ए कल्याणी सगळे जण सांगतो तुझं मेकओव्हर कर. काय मेकओव्हर करू? मलाच नाही कळत काय करायचं. केसांना रेड कलर लाव. नाही, नॅचरल हेअर खूप चांगले आहे त्याच्यामुळे सध्या तरी कलर नको. ज्या दिवशी तिला व्हाईट हेअर दिसेल ना त्या दिवशी मी तिच्या केसांचा लुक चेंज करून टाकणार. बघू आपण, सरप्राईज ठेवू, सरप्राईज सरप्राईज ठेवू. अनिकेत आलाय बघा, गॉगल बिगल लावून आलाय, चिंच पाडलेली आहे ती वेचायला. उन्हामध्ये ती इतकी कंटाळलेली आहे की तिने अनिकेत आला किती हळू बोलले. हा अनिकेत आलाय असं बोललं पाहिजे होतं. हा अनिकेत आलेला आहे, पण फार ऊन आहे इकडे, सगळ्यांची डोकं झालेली आहेत गरम. आणि इकडे आमची काकी मावशी काकी मावशी बनवतो मध्येच मध्येच काकी बनवतो आई ना आमच्या. काकी आता पण नाही कळत का तुला? खाना आ गया, जल्दी आओ, भूख लगी भूख लगी. ए हिप्पी फुर रे, हिप्पी फुर रे, खूप भूक लागलेली आम्हाला. लवकर ये प्रतीक. आलो आलो तुझी खाओ, तुझी आय आ जाओ. इसमें है दाल खिचड़ी, इसमें है बिरयानी, इसमें बिरयानी है और इसमें भी बिरयानी आ गई. चलो वन भोजन करूया. आता सगळ्यांना खूप जोराची भूक लागली आणि त्यामुळे आता आम्ही करणार आहोत वनभोजन. आणि वनभोजन करण्यासाठी आज आम्ही आणले दाल खिचडी आणि बिर्याणी. दाल खिचडी माझ्यासाठी, ओवीच्या बाबासाठी, आजीसाठी, ओवीसाठी आणि सगळेजण बाकीची बिर्याणी खाणार. ओ बिर्याणी ना. चमचा दे कल्याणी, घे त्याच्या दोघे. हातांनी घेऊ.
अनिकेत कशी आहे? आता स्टार्ट करतोय. दॅट्स कॉल्ड बिर्याणी, फाउंटेन बिर्याणी. येस, परफेक्ट परफेक्ट. कशी आहे बिर्याणी? छान आहे, छान, फक्त छान, बस सुंदर, अत्युत्तम. कशी आहे रितेश? खूप छान आहे. अभिजित अजय? बस एवढंच. कशी आहे फाउंटेन? पहिले पण चांगलीच. चिकन लेग पीस आईंसाठी, दाल खिचडी वाढते, लोणचं कल्याणी गेलं, लोणचं द्यायला. होवी कशी आहे का बिर्याणी? होवीला आवडली बिर्याणी. प्रणिती कशी आहे? आईंना दाल खिचडी. बिजू काय? बिजू दाल खिचडी मस्त आहे, आवडली मला. छानच असते, खरंच छान आहे, खूप छान आहे. फर्स्ट क्लास वाटलं एकदम. शंकास अभिजित राजे मस्त. आता आमचं जेवण झालेलं आहे. हा बरं वाटलं, जेव्हा पोटोबा झाल्यावर कसं भारी वाटतं. अजून जरा कामाला अजून जास्त जोश येतो. आणि जयेश निघालेला घरी जायला, त्याला मी सांगितलं, अरे काय ते मला सांग लवकर, कसं आम्हाला लग्नाची तयारी करायला. बर हा कुठे पाहिलास तू? ए जयेश थांब ना. आता या वर्षी कसं माहिती का, आमच्या घरामध्ये जेवढे होते ना लग्न करणारे, त्यांची सगळ्यांची लग्न झाले. आता फक्त शैलेश आणि जयेश असे दोघ जणच राहिलेले आहेत. बरं का? कसे पुरुषी बघायचे मग तुझ्यासाठी? बघाल तशी बघाल. कशी काय, तू सांगशील तशीच बघाल ना. आम्ही एखादी बघून कशी कशी बघितली वरीने सांग बरं. तुम्हाला जी आवडेल ती. आम्हाला जी आवडेल ती. मला काय फक्त उभाच राहायचंय ना. असं नसतं रे, तुला उभं राहून कसं चालेल, भांडायचंय तुला, आयुष्य तुला काढायचं, त्याच्यामुळे तुझ्या भांडायला भांडीन ना मी. असं भांडेल काय नाही, काळं बुरं गोरं काय नाही, भारी पाहिजे. काय असली पाहिजे. हा माझा भाऊ जय, जर तुमच्या वेळी कोणाला आवडला असेल तर कमेंट करून सांगा बरं का. पोरगी शोधतोय त्याच्यासाठी, है ना. यंदा कर्तव्य आहे यावर्षी नाही, पुढल्या वर्षी. बरं पुढल्या वर्षी बस का. बाय बाय. तुझी जा रे, तुझी ना जा. ए तू कुठे चालली का? मी पण चाललो. एक आनंदाची बातमी आहे, ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्ये कळेल. चला चिंच पाडून चालली, भरपूर मेहनत केली, आता मी घरी जातोय. अशी झोप लागणार ना, 7 वाजताच डायरेक्ट गुडूप होणार आहे असं वाटतंय. आली तुमकं तर नारणच करत. आंघोळ करायलाच पाहिजे तर, मस्त गरम गरम पाणी द्या आंघोळ करीत. आता आंघोळ तर करायचीच आहे. हात स्वच्छ धुतले. व्हिडिओ आवडला का तुम्हाला आजचा? मग करा पटापट लाईट, आणि करा का ना लाईट नाही हो, लाईक करा आणि शेअर करा बरं का पटापटा. अजून चिंच सोलायची आहे, मग कातलायची आहे, आणि मग ती असे गोळे बिळे हुंड्या बनवायच्या आहेत, आणि मग ठेवायची आहे बरं का.
अजून भरपूर व्हिडिओ बाकी आहे. असेच व्हिडिओ मस्त मस्त बघत राहा. आई बोला बोला काय म्हणताय बोला. काय नाही, लाकडं कुठे ठेवली म्हणतं बघ तिकडे तिकडे लाकडाच्या जागेवर. व्हिडिओ काढायला लागतो ना, मग लाकडं पाहिजेत. आणि असेच मस्त मस्त व्हिडिओ बघत राहा आणि तुमचे छान छान आशीर्वाद देत राहा आणि तुमचा पाठिंबा असाच असू द्यात. अँड ऑलवेज कीप स्माइलिंग अँड बाय बाय. ये हम है, ये हमारे शेता मध्ये चिंचे का झाड है और ये हमारी पावरी हो रही है. पावरी हो रही है चिंचे के साथ पावरी हो रही है.